उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, काँग्रेसचे मंत्री होते अमरावती जिल्ह्यामध्ये। सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विरोध केला, अमरावतीमध्ये राजाभाई फ्लायओवर पुतळा बसवला। आज 10 दिवस या ठिकाणी पूजा झाली, आराधना झाली, पण एवढ्या क्रूरतेने उद्धव ठाकरेची सरकार, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना छन्नी हातोळ्याने या पुतळा काढण्यात आला, दर्यापूरमध्ये बसवला तिथला पुतळा काढण्यात आला, रात्री अंजनगाव सुरजीमधला पुतळा काढण्यात आला। या तिन्ही ठिकाणी पुतळा आम्ही बसवणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची सरकार आहे, एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आहे जे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे निघाले, त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे जे हिंदुत्वाच्या विचारासोर खऱ्या अर्थानं काम करतात। आणि मी आपला सांगतो, या ठिकाणी आराधना केली, पूजा केली, आरती केली, अमरावती महानगरपालिकेचा ठरावसुद्धा याच्यावर झालेला आहे। कोणी मायका लाल या ठिकाणी पुतळा बसवल्यापासून थांबू शकत नाही। ज्यांनी थांबवलं त्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांची परिस्थिती काय झाली तुम्हाला माहीत आहे। त्यांचा पक्ष गेला, बाळासाहेब विचाराचे सगळे शिवसैनिक एकनाथजी शिंदेंसोबत आहे। थोड्याच दिवसामध्ये शिवसेना भवन दादरचं ते एकनाथ शिंदेंना मिळेल। उरलेल कोण तर आदित्य ठाकरे, अनिल परब आणि संजय राऊत, हे 3 लोक फक्त उद्धव ठाकरेसोबत राहतील। आणि संपूर्ण शिवसेना हे बाळासाहेबांची एकनाथजी शिंदेसोबत दिसेल, हे पण लक्षात ठेवा। काळ्या दगडावरची रेख आहे, जो महाराजांचा अपमान करेल त्याचं पूरं साम्राज्य नष्ट झालेलं आहे, ते उद्धव ठाकरेच्या रूपामध्ये तुम्ही पाहा।